मुक्ता मुक्ता राजवाडे दादा शक्त येऊन राहिलाय पण पुरावा नाही. अरे पुरावा गेला तेल शोधित आताच्या आता उचलून आणतो त्या नाईकला स्टेट गव्हर्नमेंट मध्ये. हो पण काय म्हणून कलेक्टर कलेक्टर ऑफिस मध्ये फक्त इथे तिने थोडं शिस्तीने राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. तुमच्या दोघात प्रॉब्लेम काय आहे नेमका? इतकी मोठी ध्येय उराशी बाळगणारी, आपल्या वडिलांचं व्रत पुढे चालवण्याचं व्रत घेणारी आसावरी मोहिते. आसावरी भोसले होता क्षणी सगळं विसरली. तू नोकरी का सोडलीस आसावरी? खातर म्हणे घरातल्या कामांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. काय करायचं असतं गं घरात? सगळ्या कामाला तुझ्याकडे तर नोकर आहेत ना. हे बघ मुक्ता, आपण जे काय ठरवतो ते तसंच होतं असं नाही, नाही का? ही भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही आसावरी. खरं सांग, तुझ्या नवऱ्याने जबरदस्ती तुला नोकरी सोडायला लावली ना? खरं सांग, तुझ्या गप्प बसण्यातच सगळं कळलं मला. तू समजतेस तसं काहीही नाहीये मुक्ता. त्यांचं माझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे. माणूस पिंजरात पाळलेल्या पक्षावरही प्रेम करतोच की, पण माझ्या मते ते खरं प्रेम नाही. खरं प्रेम करणारा पिंजऱ्याचं दार उघडून पक्षाला मुक्त आकाशात सोडतो. आपण ज्याच्या सहवासात जसे असतो तसेच राहतो, आणि तरीही जो आपला स्वीकार करतो तो आपल्यावर खरं प्रेम करतो असं मला तरी वाटत. आसावरी, तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करत नाही आसावरी, तो फक्त मालकी हक्क गाजवतोय. मुक्ता, त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. तुलाही कुठेतरी हे कळले आसावरी, फक्त कबूल करायची हिंमत नाही आहे तुझ्यात. आणि म्हणूनच तू एका शोभेच्या भावलीप्रमाणे घरात नटून थटून बसलेली आहेस. तू शिकवणं सोडलंस, कदाचित तुझा नवरा तुझ्यावर हातही उचलत असेल. हो ना? नाही नाही, असं कधीच झालेलं नाही, कधीच नाही. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. त्यांचं माझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे. आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे. आणि हेच खरं आहे. आणि आता मी इतकंच सांगेन की हा विषय इथेच बंद कर. मला त्रास होतोय. सावरे, अंधारात जगण्याची सवय झालेल्याला अचानक कुणी प्रकाश दाखवला की त्रास हा होतोच. तू म्हणतेस विषय बंद तर बंद,
नाईक आडनाव नाईक आहे त्याचं. चंद्रपुरातल्या भोसले कन्स्ट्रक्शनचे हर्षवर्धन भोसले आहेत ना, त्यांच्या पत्नी होता तो. त्याची सगळी कुंडली मला हवी. नाही नाही बाकी काही नको, जरा व्यवस्थित फिल्डिंग लावा इन्स्पेक्टर साहेब, आणि पर्सनल फेवर म्हणून काम करा. असं तर तुम्हाला इथे सापडायचं नाही सध्या. महाराष्ट्र सोडून गेलाय तो, कदाचित देशही. प्लीज एवढं काम करा माझं. हां बाकी सगळं भेटल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. हो ना, बरेच दिवस झाले भेटलो नाही आपण, भेटू लवकरच. ठेव फोन. धन्यवाद. ती तुझी मैत्रीण, तिला कुठे मिळाली जागा? नाही तिचं काम व्हायचंय अजून, त्यामुळे. म्हणजे ती अजून इथेच आहे? हो. आसावरी, मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं की मी घरी परत आल्यानंतर मला ती बाई घरात दिसायला नकोय. पण जर तिचं काम झालं नसेल तर काय करायचं? हुज्जत घालू नका. मी हुज्जत घालत नाही, मी तुम्हाला सांगतेय. आणि तुम्ही तरी आडमोठेपणा का करताय? दोन दिवस जर ती घरात राहिली तर काय बिघडलं? आसावरी, एका तिराहित मुलीसाठी तुम्ही माझ्याशी वाद घालताय आसावरी. मुक्ता तिराहित नाहीये, तुमच्या आधीपासून मी तिला ओळखते. अच्छा, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जवळची आहे ती तुला? मी असं म्हटलेलं नाहीये. नाही, तू बरंच काही म्हणतेस गेले काही दिवस. ती तुझी मैत्रीण घरात आल्यापासून तोंड चुरू चुरू चालतंय तुझं. बरंच काही बोलायचंय तुला, बरंच काही म्हणायचंय तुला. खूप तोंड सुटलंय तुझं. तुम्ही जरा हळू बोला, उगी सगळ्यांसमोर तमाशा नकोय घरात. ए, मला शहाणपणा शिकवशील ना तर पुन्हा. काय चालले भाऊजी? पुरुषार्थ दाखवायची उर्मी आली आहे. देन कम ऑन, लेट्स फाईट. हे बघे, आवाज खाली. मी तुमची बायको नाही वाटतील ते तुमचं ऐकून घे ना. आणि ती तरी का ऐकून घेते हा प्रश्नच आहे. पण हे मी तिच्याशी नंतर बोले. एक सांगते भाऊजी,
मी कुणाचीही अरेरावी खपून घेऊ शकत नाही, कुणाचीही नाही। त्यामुळे यापुढे आसावरी हात उचलताना दहादा विचार करा। कारण आत्ता मी तुमचा हात आणखीन जरा जरी वाकवला असता ना तर कटकन आवाज आला असता। हार्ड मोडलं असत। सो बी केअरफुल। गुड नाईट आसावरी। आपण 4 दिवसांसाठी बाहेर जातोय। कुठे? कुठेही, फक्त तू आणि मी। पॅकिंग करायला घे आणि तुझ्या त्या मैत्रिणीला सांग मी बुकिंग करायला सांगितलंय, ते झालं की मी ऑफिसमधून फोन करतो। बाय। अहो माहिती आहे, डॉक्टरांकडे जायचं आहे बँडेज काढायला। काय गेले का भाऊजी? त्यांचा हात जास्त दुखत नव्हता ना? मुक्ता तू? मी? मी काय? नाही, मी आणि हे आम्ही दोघं 4 दिवस बाहेर चाललो आहे। अरे वा, सेकंड हनीमून? तर मग तुझं काय? माझं काय? मी थोडीच येणार आहे तुमच्यावर। काय वेळ लागले की काय तुला? मुक्ता मला फुटायला सांगतेस का? फुटते? नाही 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 नाही, तसं नाही ग। पण आता म्हणजे मी इथे नसणार, मग तू कसं काय ना इथे? अगं माई असतील ना। हो पण सावरे इतकी बेचैन होऊ नकोस, कटते मी। मुक्ता प्लीज असं बोलू नकोस ना। अगं नाही ग, मस्करी केली आहे मी तुझी बाळा। हे बघ, मलाही माझा जागेचा प्रश्न हा सोडायलाच पाहिजे ना, नाहीतर माझ्या खात्यातील माणसं सोकावतील। इनफॅक्ट मीच तुला सांगणार होते, अगं आजच जाऊन मी जागा पाहणार आहे आणि पसंत पडली तर इमिडिएटली शिफ्ट होईन। बाय द वे, काय कुठे चाललात? अजून ठरलं नाही। एनिवे काय फरक पडतोय, दोन प्रेमी जीवांना एकांत मिळालं म्हणजे बस। चल, मी बोलत काय उभी राहिले, मला अजून पॅकिंग करायचंय।
काय चाललंय? विचार करते मी. कसला विचार करतेस? काय प्रश्न पडले? मला प्रश्न पडलेले नाहीयत, मला प्रश्न पडलाय. कसला? हेच, सकाळपासून तुमचा काय भेद शिजतोय? तुम्ही मला किचन मध्ये फिरकूच देत नाही आहात. बर मग काय बाबा, इथे बसून बसून माझा विचारही पुतळा होण्याआधी मला उत्तर हवंय. उत्तर हवंय? हे घ्या उत्तर. बटाटे वडे बाबा. तुम्ही काय बाबा, तुम्ही काय? तुम्ही ग्रेट आहात. कालच मला वडे खायची इच्छा झाली होती आणि आज ते मिळाले. मला कळलं तू न सांगताय. अंतरा, मला तुझं एक आवडत नाही. बटाटे वडे खावेसे वाटले ना तर मला सांगितलं का नाहीस? आईला सांगायची तशी. काय ग, काय झालं? आणि डोळ्यात पाणी का? काय नाही बाबा. हे अगं, मी तुझी मस्करी केली बेटा. मिरची लागली बहुतेक. अंतरा, मिरचीची चव आधी जिभेला कळते आणि मग डोळ्यात दिसते. आईची आठवण आली ना? मला बटाटे वडे आवडतात म्हणून महिन्यातून 2-3 वेळा तरी करायचीच ती. गाडीवरचे वडे कधी खावेसच वाटले नाहीत तेव्हा. आणि ती गेल्यानंतर वडे खायची इच्छाच झाली नाही. बाहेरचे वडे खाऊन आईच्या हातच्या वड्यांची चव मला घालवायची नव्हती. मग जमलाय का तुझ्या आईसारखा? खरं सांगू बाबा, चवीत इतका पण फरक नाही आहे. अगदी आईच्या हातची चव आहे. अंतरा, मी तुला म्हटलं होतं ना की आहे इथंच आहे. तिनंच माझ्याकडून करून घेतले असणार हे वडे. बघ, आज आपल्याला पुरावा सुद्धा मिळाला. थांबे का? हळूहळू हळूहळू. आपण तुम्ही पण खाताय? नाही, तू खा. एक नाही, मी ठेवलाय माझ्यासाठी. का बाई बाई बाई, काय आहे तुझं चंद्रपूर? ग एक जागा धड नाही. हॉटेलात गेले तर ते हॉटेल की कोंबडीचं खुराड हे बांधणाऱ्याला ठाऊक नसेल. हॉरिबल. अरे मुक्ता, काय झालं ग? जागा पसंत नाही का पडली? बाई, जागेचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. धन्यवाद होत्या सगळ्या जागा. पण मी काय तुला म्हणते की तुला गरजच काय आहे जागा शोधण्याची? इथेच राहा ना तू. पण माई माई, एक्झॅक्टली हाच विचार करून मी परत इथे सामान ओढत आले. आता मला चांगली जागा मिळेपर्यंत मी काय इथून हलणार नाहीये. ए, अशी बघत काय उभी राहिली? अगं, माझ्यासाठी सरबत विरत घेऊन इंगी मोठे. चल चल, मी तुला छान पैकी कैरीचा पन्हा करून देते. चल या, प्रश्नच उद्भवत नाही.